गुणजन मागत दान तुम से सुर बिनक जुनास होवे मत तुमर दात जन्म जन्म के। भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे व्यक्तित्व एवढे मोठे होते की ते मिळालेल्या सन्मानांबद्दल देखील अतिशय विनम्रतेने व साधेपणाने बोलत। म्हणजे आनंद वाटतो की आपल्या सरकारला जाणीव आहे कलावंताची, आपल्या कलेबद्दल आदर आहे। जय जगदीश्वरी मात सरस्वती प्रतिपालन हारी चरण प्रतिपालन हारी चरण प्रतिपालन हारी चरण प्रतिपालन हारी। कर्नाटकातील गदग येथे पंडित भीमसेन जोशींचा जन्म झाला। तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1922। गुरुराज जोशींच्या या पुत्ररत्नाची पुढे चालून भारतरत्न होण्याची वाटचाल सुरू झाली। शालेय शिक्षणापेक्षा संगीताकडे ओढ असल्याने त्यांनी गुरूंच्या शोधार्थ देशभर प्रवास केला। त्यांना सवाई गंधर्वांसारखे सुयोग्य गुरु मिळाले, ते मात्र गदगजवळील कुंदगोळ नावाच्या गावात। माझे वडील जे होते गुरुराज जोशी, ते उत्तम संस्कृतचे स्कॉलर होते, इंग्लिश शिकवायचे। त्यांनी मला सांगितलं की माझ्या जन्माच्या वेळेला त्यांना स्वप्नात घंटा वाजली। आमच्याकडे गदगला वीरनारायण देऊळ फार प्रसिद्ध आहे, त्या देवळातलं घंटा त्यांना ऐकू आलं। तेव्हा मग आमचे स्वामी होते एक पुत्राजी मठाचे सत्यज्ञान तीर्थ, त्यांनी सांगितलं तुझा मुलगा गाणारा होणार। पंडित भीमसेन जोशी उत्तम शिक्षकही होते। संगीत शिकू पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी त्यांचे विचार आजही उपयुक्त आहेत। रियाज आणि गाणं या दोन्ही विषय वेगळे आहेत। रियाज म्हणजे आपल्या गळ्यातलं दोष काढायचं। हल्ली पुष्कळ कलावंतांना हे कळत नाही की रियाज आणि मैफिल एकच समजतात। मैफिलीत आपल्याजवळ जे चांगलं आहे ते लोकांच्या पुढे ठेवायचं, आणि रियाज म्हणजे जो आपल्या आवाजात दोष आहेत हे जेव्हापर्यंत ओळखता येत नाही तेव्हापर्यंत कलावंत होत नाही। गाता गाता जर बोलायला लागले ते इकडे गाणंही नाही भाषण नाही असं होतं, आणि लोक रसिक लोक कंटाळतात। पुष्कळ कलावंतांना सवय आहे की बोलायचं, ते बोलू नये अशा मताचं मी काय तुम्हाला करायचं ते गाऊन दाखवा। उत्तम कलाकार व्हायला आधी उत्तम प्रकृती पाहिजे। मी तरुणपणी पुष्कळ तऱ्हेचं व्यायाम करत होतो, प्राणायाम करत होतो, योगासनं करत होतो, पोहायला जात होतो, हॉकी फुटबॉल खेळत होतो, एवढं सगळं करून मी गाण्याचं रियाज करत होतो। कारण 4 तास एका ठिकाणी बसता नाही आलं तर 4 तास गाणार काय तुम्ही, हे आधी प्रत्येक कलाकाराने लक्ष देण्यासारखं आहे की आपली प्रकृती उत्तम पाहिजे। आसन न बदलता 3-3 तास 4-4 तास बसता यायला पाहिजे।
आणि एक चित्ताने गाता यायला पाहिजे. 1952 साली माझे गुरुजी गेले, त्यावेळेला नानासाहेब देशपांडेच्या मला पत्र आला की त्यांच्या एक चित्राचं अनावरण करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी प्रोग्राम आहे. झाल्यानंतर रात्री गाणा झाल्यानंतर शेवटी भीमसेन गायला बसले. मी तुम्हाला काय सांगू, ते असे गायले की मला असं वाटलं की माझ्या समोर गुरुजीला उभं केलं. त्यांनी जसं शास्त्रीय संगीत गायलं त्याचप्रमाणे नाट्यसंगीत गायलं, ठुमरी गायली, अभंग गायले. तर हे सर्व करताना सुद्धा ते शास्त्रीय संगीताची जी मूलतत्व, जी फंडामेंटल्स असतात, तर त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष त्यांचं झालं. ते की गुलाब जुई चंपक बन फुले, ते की गुलाब जुई चंपक बन फुले, ते की गुलाब जुई चंपक बन फुले, गल गल कुंज कुंज. सादरीकरण करताना सुद्धा ज्ञान, आपलं ज्ञान आणि ते लोकांच्या समोर सादर करण्याची कला, याच्यातला एक खूप समतोल दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता. आणि म्हणूनच त्यांचं गाणं जे होतं ते शास्त्र कळणाऱ्याला आणि शास्त्र न कळणाऱ्या ऑडियन्सला तितक्याच प्रमाणात मनाला भावायचं. तर हे जे ज्ञान आणि सादरीकरण यांचा समतोल आहे, हे पण खूप शिकण्यासारखं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताकडे पण एक पद्धत आहे आपली स्वतःची. तर आपण हे लोकांपर्यंत जर सांगितलं, हो आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे अशी, आणि त्याचा जर विकास झाला तर पुढच्या पिढीतून अजून भीमसेन जोशी तयार होती. मुख्य म्हणजे काय की खूप प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जिद्दीनं आपण एखाद्या कलेमध्ये खूप वरच्या उंचीला जाऊ शकतो हे आपण त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखी आहे.
कारण त्यांना म्हणजे घर सोडावं लागलं, घरातून पळून गेले बाहेर, आणि गाण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. अगदी बारकाईने जर चरित्र बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप हालामध्ये पहिले दिवस सगळे काढले. पण ते का? तर रियाज कसा करायचा आहे तो करण्यासाठी आपल्याला वेळ मिळायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी कुटुंबापासून थोडंसं लांब राहून वगैरे यांनी खूप कष्ट करून ती कला मिळवली. आणि ती कला मिळवताना बाकीच्या या नवीन जनरेशनने हे बघणं आवश्यक आहे की फोकस राहणं एखाद्या कलेसाठी, झोकून देणं स्वतःला, ध्यास घेणं एखाद्या गोष्टीचा, ही खूप वरच्या दर्जाला नेणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते शिकण्यासारखं आहे त्यांच्या चरित्रांमधनं. गरीब तुम्हाला तुम तो गरीब भीमसेन जोशींनी बरं का, म्हणजे जन्माला आल्यापासूनच म्हणायला हरकत नाही, लहान वयापासूनच त्यांनी बरं का मला काय व्हायचं आहे आणि मी काय केलं पाहिजे याचा विचार केलेला. भीमसेन जोशींच्या स्वरात आजवर आपण विविध प्रकारचे गायन ऐकले आहे, मात्र त्यांनी भामिनी षटपदीतील पद्याचे शास्त्रीय संगीताच्या अंगाने केलेले गायन हा एक अतिशय सुंदर व दुर्मिळ कलाविष्कार आहे. श्रीवनितेयरजने विमलरादीव पीठन पितने जगकति पावनने सनकादि सज्जन निकर दाता. रावणासुर मथन श्रवण सुधा विनूतन कथन कारण काउदानत जगव गुदुगिन वीर नारायण गुदुगिन वीर नारायण गुदुगिन वीर नारायण वीर नारायण. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी सात सुरांच्या सागरातून अनेक अनमोल रत्ने आपल्याला दिली आणि त्यांचे शिष्य ही महान परंपरा तितक्या समर्थपणे पुढे चालवत आहेत. राया